हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द SUBT यूट्यूब चॅनल. आज जे आहे आपण नवीन बॅचबद्दल जाणून घेणार आहे. तो आपली जी यावर्षीची फर्स्ट नवीन बॅच सुरू होत आहे ती आहे 5 जूनला 2024. खरं सो मॉर्निंगचा टायमिंग आहे याचा 8 ते 10. आता आपली बॅच कशाप्रकारे होईल, काय फीचर्स आहे, काय काय तुम्हाला दिल्या जाईल याबद्दल जे आहे आपण थोडंसं डिटेल बघूया, ठीक आहे. सो लक्षात घ्या, आपल्या बॅचचे जे फीचर्स आहे इथं फर्स्ट दिलेलं आहे की आपण जे बॅच आहे ते बॅचमध्ये काय काय कवर होणार आहे, ठीक आहे. म्हणजे आपली जी ही 5 जूनची बॅच आहे त्याच्यामध्ये जे मुलं IBPSसाठी प्रिपरेशन करत आहे, ठीक आहे, IBPS झालं, SBI झालं, है ना, RRB, RBI, SSC, MBA एक्झाम, ठीक आहे, त्याच्यासोबतच रेल्वेच्या एक्झाम झाल्या किंवा सरळ सेवा भरतीसाठीसुद्धा आपला सिलेबस खूप कामात पडतो, ठीक आहे. तर या सर्व एक्झामसाठी जे आहे ही बॅच आहे, तो या बॅचला जे विद्यार्थी आहे ते सर्व एक्झाम्स देऊ शकतात, ठीक आहे. दुसरा एक प्रश्न पडतो, लक्षात घ्या की जसं बँकिंगच्या एक्झाम कोणकोण देऊ शकतं, जसं नुकतंच आता 12वी झालेली आहे बऱ्याच जणांची, तर एक गोष्ट लक्षात घ्या, BA असो, BCOM असो, BSc असो, प्लेन BSc असो, अदरवाईज ॲग्रिकल्चर असेल किंवा कुठल्याही बॅकग्राऊंड, आपल्याला जेव्हा बँकिंग करायचं आहे तर तिथं म्हटलेलं असते एनी ग्रॅज्युएट, म्हणजे कुठल्याही सेक्शनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही त्या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता, ओके. सो या सर्व एक्झाम्स आपल्या याच्यात कवर होणार आहे. आपली बॅच कशी चालते बघा, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आपली जी आहे आपल्या इथे डेली 2 तासाचा क्लास घेतला जातो, मंडे टू फ्रायडे जे आहे. आता आपल्याला जे आहे याच्यामध्ये 4 सब्जेक्ट आहेत मुख्य. एक आहे आपल्याला क्वांट, रिजनिंग, इंग्लिश अँड GK. तर आपल्या इथं काय होते, डेलीचे 2 तासाची बॅच होते, तो स्टार्टिंगला तुम्हाला 2 सब्जेक्ट लावले जातील, एक राहील मॅथ्स आणि दुसरा राहील रिजनिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लक्षात घ्या, जसं आता 8 ते 10 क्लास आहे, तो 8 ते 9 समजा आपण क्वांट सुरू केला तर हा क्वांट जो आहे कंटिन्यू 6 महिने राहील, कारण आपल्या बॅचचा ड्युरेशन आहे 6 महिन्याचा आणि मॅथ्सला टॉपिक पुष्कळ असतात, म्हणून आपण 6 महिने कंटिन्यू 1 तास जो आहे तो काय घेऊ, मॅथ्स घेऊ. मग राहिला 9 ते 10 टायमिंग, तर 9 ते 10 बघा कसं होईल की 9 ते 10 पहिले तुमचा रिजनिंग घेतला जाईल 3 महिने आणि मग इंग्लिश घेतला जाईल 3 महिने. म्हणजे रिजनिंग पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर 3 महिने तुमचा काय होईल, इंग्लिश होईल. अशा रीतीनं आपले जे मुख्य 3 सब्जेक्ट आहेत हे 6 महिन्यामध्ये कम्प्लीट होतात. मग आपला नेक्स्ट जो सब्जेक्ट बाकी आहे ज्याला आपण GK किंवा GA म्हणतो, तो आपला एव्हरी सॅटर्डे चालेल. म्हणजे सॅटर्डेला सुद्धा आपली 2 तासाची बॅच आहे, ठीक आहे, तो एव्हरी सॅटर्डे 2 तास तुमचा GK चालेल. अशा रीतीनं 6 महिना तो GK सुद्धा GK आणि करंट अफेअर्स त्याच्यासोबत तुम्हाला कम्प्लीट करून दिला जाईल, ठीक आहे. जसं मी आधीच सांगितलं, आपल्या बॅचचा ड्युरेशन जो आहे तो 6 महिन्याचा आहे आणि आपल्या इथं जे आहे अगदी बेसिकपासून, म्हणजे जसं आपण क्वांट जर सुरुवात करतो तर प्लस मायनसपासून आपल्या इथं सुरुवात केली जाते, बॉडमासपासून आणि प्री लेवलपासून तर इंटरव्ह्यू लेवलपर्यंत सर्व प्रिपरेशन तुमची इथंच करून घेतल्या जाईल. कुठल्याच गोष्टीसाठी तुम्हाला अदर कुठे जाण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 3 चे 3 फेजेस तुमचे आपल्याच अकॅडमीमध्ये कम्प्लीट होतील, ठीक आहे. GK बॅच एव्हरी सॅटर्डे ऑलरेडी मी सांगितलेला आहे तुम्हाला, अशा प्रकारे आपले सब्जेक्ट कवर होत आहे, ठीक आहे. दुसरा प्रश्न राहतो नोट्स आणि टेस्ट सिरीजचा, ठीक आहे. तो तुम्हाला पूर्ण बुक्स सर्व विषयांचे आणि सोबतच ऑनलाईन टेस्ट सिरीज, ह्या आपलं बँकर्स अड्डासोबत जॉईन असल्याकारणाने ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बँकर्स अड्डाच्या प्रोव्हाइडेड होतात. आपण हे प्रोव्हिजन याच्यासाठी केलेलं आहे की तुम्हाला एक थोडंसं न्यूनगंडपणा नको राहिला की आपण अरे इथं प्रिपरेशन करत आहे, तर तुम्हाला जे मटेरियल भेटत आहे ते दिल्ली लेवलचं मटेरियल आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे आपल्या क्लासमध्ये. सोबतच जसं की आता एक टॉपिक झाला, फॉर एक्झाम्पल प्रॉफिट अँड लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस जर कम्प्लीट झाला तर त्याची तुमची टेस्ट घेतल्या जाईल. आता जनरली काय होते की टेस्टबद्दल आधी सांगितलं जाते तुम्हाला की सॅटर्डेला टेस्ट राहील, संडेला टेस्ट राहील, पण आपल्या इथला पॅटर्न असा आहे की तुम्हाला न सांगता टेस्ट घेतला जाईल. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहीत तर आहेच की त्या टॉपिकवर टेस्ट होणार आहे, पण नेमकं कुठल्या दिवशी टेस्ट कंडक्ट होईल हे सांगितलं नाही जाणार, कारण की मुलं बरेचसे गायब राहतात. तर आपण ॲट रॅन्डम टेस्ट घेऊ आणि एका टॉपिकवर जे आहे तर 2 टेस्ट होतील आपल्या क्लासच्या सेपरेट, है ना. अड्डाची टेस्ट सिरीज जे भेटत आहे तुम्हाला ते वेगळी भेटत आहे आणि क्लासची एका टॉपिकवरची टेस्ट आपण 2 टेस्ट देत आहे. एका याच्यात तुम्हाला तुमची ॲबिलिटी माहीत पडते आणि दुसरी जेव्हा आपण टेस्ट घेऊ तर तुमचा त्याच्यात थोडंसं इम्प्रूव्हमेंट होईल. अशा प्रकारे प्रत्येक सब्जेक्टची 2-2 टेस्ट एका टॉपिकवर, त्याच्यानंतर 3-4 टॉपिक झाल्यानंतर
चार टॉपिक मिळून समजा एक टेस्ट घेतला जाईल. म्हणजे जसं आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये सहामाही परीक्षा युनिट टेस्ट वगैरे देतो, त्या पॅटर्ननुसार आपल्या इथं काय घेतल्या जातील, तुमच्या टेस्ट घेतल्या जातील, ठीक आहे, प्रत्येक टॉपिकवर. दुसरा प्रश्न राहतो होमवर्क, ठीक आहे, आणि प्रॅक्टिस. तो होमवर्कच्या बाबतीत लक्षात घ्या, जसा आज समजा एखादा चॅप्टर सुरू झाला, जसा ॲव्हरेज सुरू झाला, तो ॲव्हरेजचे एका तासामध्ये 8 प्रॉब्लेम समजा तुम्हाला शिकवण्यात आले, तर 10 प्रॉब्लेम तुम्हाला डेलीच्या होमवर्कसाठी दिल्या जातील. म्हणजे 8-10 प्रॉब्लेम इथं घेण्यात येत आहे, 10 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कचे भेटत आहे. यासोबतच लक्षात घ्या, प्रॅक्टिस आपल्या बँकिंगमध्ये जे आहे किंवा बँकिंग, SSC, रेल्वे, जे काही आपण करत आहे, इथे सर्वात इम्पॉर्टंट आहे स्पीडला, की आपली जर स्पीड असेल तर आपण रिझल्ट लवकर अचीव करू शकू, आणि आपल्याला जर रिझल्ट पाहिजे आहे तर आपल्याला प्रॅक्टिस खूप करणं आहे. तो आपलं जे यूट्यूब चॅनल आहे याच्या थ्रू तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण प्रॉब्लेम दिल्या जातात. म्हणजे डेलीचा लाईव्ह सेशन घेतला जातो तुमचा, किंवा रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते, तर त्याच्या थ्रू काय होऊ शकते की ते क्वेश्चन दिला जातो, तुम्ही सॉल्व करा, नाही तर मग त्याचे तुम्हाला ॲन्सर प्रोव्हाइड केल्या जातात. तो होमवर्कही कम्प्लीट होऊन राहिला आपलं, प्रॅक्टिस प्रॉब्लेम पण भेटून राहिले, आणि आपली बॅच पण होत आहे, ठीक आहे. तो हे अशा प्रकारे आहे. टेस्टबद्दल मी सांगितलं तुम्हाला, टेस्ट जी आहे आपली ॲट रॅन्डम होणार आहे, ठीक आहे. तर दुसरं बघायचं झालं तर इथे लक्षात घ्या, आपल्या क्लासचं जे आहे यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे आपलं SVBT अकॅडमी अमरावती या नावाने, यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता. यावर आपल्या इथले जेवढेही टीचर आपल्या इथं टीचिंग करतात त्यांचे बरेचसे व्हिडिओ अवेलेबल आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इथून आतापर्यंत जे पास झालेले विद्यार्थी आहे त्यांचे आपण फॅलिसिटेशन प्रोग्राम घेतलेले आहेत, आणि त्यांचे गाईडलाईन्स व्हिडिओसुद्धा त्याच्यावर अवेलेबल आहेत. सो यू कॅन व्हिजिट दॅट. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, फेसबुक चॅनल आहे, आणि जे काही समजा इंस्टाग्राम वगैरे आहे, या सर्व याच्यावर आपलं जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही SVBT नावाने काय करू शकता, सर्च करू शकता, याला व्हिजिट करू शकता. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की जर हा समजा आता तुम्ही अमरावतीचे नाही आहात, प्रॉपर बाहेरगावचे आहात, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या क्लासचं जे आहे SVBT नावाचं ॲपसुद्धा आहे, त्याच्यात आपले रेकॉर्डेड कोर्स आहेत पूर्णपणे. तुम्ही तिथून आपला कोर्स परचेस करूनसुद्धा जो आहे क्लास कंटिन्यू करू शकता. आणखी एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे आपल्या इथं क्लास रिपिटेशन फॅसिलिटी आहे. म्हणजे 6 महिन्याचा क्लास झाला तर 6 महिन्यानंतर जर तुम्हाला क्लास रिपीट करायचा आहे तर त्याची पुन्हा फी पडत नाही. याचा फायदा असा होतो की एखादा विद्यार्थी तर आता नुकतंच 12वी झालेला आहे आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली, आता मी जसं तुम्हाला सांगितलं की एनी ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याशिवाय आता आपण बँकिंगचे पेपर नाही देऊ शकत. मग आता बऱ्याच क्लासेसमध्ये जेव्हा आपण ट्युशन लावतो तर 6 महिन्याचा क्लास झाला की नंतर मग आपल्याला रिपीट नाही करता येत. जर रिपीट नाही करता येत तर मग आपलं जर समजा स्टडी आहे तो ब्रेक होऊन जातो. पण आपल्या क्लासमध्ये फॅसिलिटी आहे की तुम्ही 6 महिने क्लास करा, त्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या वेळा पाहिजे तेवढ्या वेळा रिपीट करू शकता. म्हणजे असंही जरी झालं एखाद्या विद्यार्थ्याचं की फर्स्ट इयरमध्ये क्लास लावला, कम्प्लीट करणं नाही झालं, एक वेळा जर त्याची फीस कम्प्लीट आहे तर त्याला वाटलं तो सेकंड इयरमध्ये पुन्हा जॉईन करू शकते, फायनल इयरमध्ये करू शकते. आणि हा जो सिलेबस आहे याच्यात मला तरी असं वाटते की एक वेळा तरी बॅच रिपिटेशन आपण करायला पाहिजे. म्हणजे मॅथ्स असा सब्जेक्ट आहे की एक वेळेत आपला कव्हर होत नाही, एक दोन वेळा जर आपण रिपीट करतो थोडंसं तर आपली त्याच्यावर पकड बनू शकते. आणि ती फॅसिलिटी आपला क्लास जो आहे, म्हणजे मला तरी असं वाटते की इथून पूर्ण महाराष्ट्र जरी बघितलं तर रिपिटेशन फॅसिलिटी फक्त फ्रीमध्ये आपल्या इथंच प्रोव्हाइड केलं जाते, ठीक आहे. रिझल्ट खूप चांगले आहे आपल्या अकॅडमीचे. सो अजून जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता, नक्कीच तुमच्या क्वेरी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू.